आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या असे राज्यपाल यांना सांगत होतो, मात्र त्यांनी ती निवडणूक लावली नाही। आता दुसरे सरकार सत्तेत आल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावली आहे, यावरून काय चाललंय हे जनतेला दिसत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नव्या सरकारवर टीका केली। आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना आमदार राजन साळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन राजन साळवे यांना उमेदवार म्हणून अर्ज भरण्याची विनंती केली। त्यांनी आज अर्ज महाविकास आघाडीच्याकडून भरलेला आहे। ज्या पद्धतीने प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचं पत्र सुद्धा आज त्यांनी नेत्यांकडून देण्यात आलेलं आहे, काय सांगायचं? एकंदरच ज्या घटना झालेल्या आहेत त्या सर्वच न्यायालयात गेल्या आहेत। 11 तारखेपर्यंत सुप्रीम कोर्टाने वेळ दिलेली होती आणि त्याच्या आधी अशा निवडणुका होऊ नयेत, अशी निवडणूक होऊ नये आणि सुप्रीम कोर्टात जे प्रकरण आहे त्याचा खुलासा झाल्यावर व्हावं अशा पद्धतीनं त्या बाबतीत तिन्ही पक्षांनी मिळून एक पत्र दिलेलं आहे। टेक्निकल मुद्दा पटेल याच्यामध्ये असा आहे की नवीन अध्यक्षाची निवड व्हायची आहे, पण सध्याचे जे हंगामी अध्यक्ष आहे ते उपाध्यक्ष आहे, त्यांना ते अधिकार आहेत का? उपाध्यक्षाच्या अध्यक्षतेखालीसाठी निवड मागितलेली होती, पण राज्यपाल महोदयांनी गेले काही महिने त्याला परवानगी दिलेली नव्हती। आज उद्या अध्यक्षांची निवड होत असताना उपाध्यक्षांना पूर्णपणाने सभागृहाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याचा अधिकार आहे, किंबहुना त्यांची ती जबाबदारी आहे आणि ते निरपेक्ष पद्धतीने ते काम करतील।